गवंड्यालाही दरमहा किमान 15,000 रुपये वेतन असतं. बालकांना चांगल्या सवयी लावून शिक्षण देणाऱ्या महिलांना मात्र दरमहा 8,000 रुपयांवर काम करावं लागत आहे. प्रशासनाला याची काही खंत वाटते की नाही असा सवाल विचारत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलंय. अनेक बालवाडी सेविका आता निवृत्त होत आल्या तरीही त्यांच्या वेतनाबाबत निर्णय होत नाही ही खेदाची बाब आहे असं म्हणत सर्व नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर पकडले. या बालवाडी सेविकांमध्ये अनेक लोकांच्याकडे बीएड किंवा डीएडच्या डिग्री आहेत, परंतु आज त्यांना त्यावेळी दुसरा पर्याय नसल्यामुळे त्यांनी बालवाडी सेविकांचं पद आपल्याकडे स्वीकारलं. माझी प्रशासनाला अशी विनंती राहील की आपण एक धोरणात्मक निर्णय घ्यावा की ज्यावेळी आपण नवीन जाहिराती देणार आहोत भरतीच्या, त्यावेळी यांनी महानगरपालिकेची केलेली सेवा विचारात घेऊन यांना पुढच्या त्या प्राथमिकच्या किंवा माध्यमिकच्या शिक्षकांच्या पोस्ट ज्यावेळी आपण काढू त्यावेळी यांना प्राधान्य दिलं तर काही अंशी त्यांना मदत केल्यासारखं किंवा त्यांच्या सेवेचं कुठेतरी आपण कौतुक केल्यासारखं होईल. तर तसाही एक धोरणात्मक निर्णय आपण प्रशासनाने घ्यावा अशी आपल्याला विनंती आहे. बालवाडीमधील मुलांना शिकवण्याशिवाय अनेक कामे अंगणवाडी शिक्षिकांकडनं करून घेतले जातात, मात्र वेतनाचा विषय आल्यावर मात्र दुर्लक्ष केलं जातं अशी खंत नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत व्यक्त केली आहे. जर अशा पद्धतीने मानधन आमचे वाढवून द्या म्हणून प्रत्येक लोकप्रतिनिधींकडे यावं लागत असेल, त्यांना एक संघटन करावं लागत असेल, त्यासाठी कुठेतरी बांधणी करावी लागत असेल, आज मला अतिशय खंत वाटते माझे महापौर एक शिक्षिका म्हणून की या विद्येच्या माहेरघराच्या ठिकाणी अभ्यासकांच्या बाहेर अनेक सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी बालवाडी शिक्षिका सेविका समूह आणि उपस्थित प्रत्येक लोकप्रतिनिधींना गुलाबाचं फुल देतात आणि सांगतात की आमचं मानधन आमचा विषय आहे आज वाढवून घ्या. किती खंत वाटते आज कोट्यवधीचं बजेट करणारी पुणे महानगरपालिका आणि तळमळीने त्यांनी आपल्या मानधनाची मागणी करावी की त्या शाळेमधल्या शिक्षिकांना सेविकांना आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा म्हणून घरोघर फिरावं लागतं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला आपण विषमता म्हणू ही अशी आहे. आपण आपल्या पुणे महानगरपालिकेचा विचार जर केला, महानगरपालिकेच्या शाळांकडे मुळात नागरिकांचा लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा आपण बदलला पाहिजे. याच्यासाठी आपण या शाळेसाठी अनेक शाळांमध्ये अशी परिस्थिती मानली महापौर की आज शिक्षक नाहीयेत, म्हणजे त्या शाळेच्या मुख्य लेखिका नाहीयेत, शिक्षक नाहीयेत, इतकी दुरावस्था आहे. आमदार रघुनाथ गौडांनी अत्यंत महत्वाचा विषय मांडला. एका बाजूला केंद्रामध्ये सरकार असं म्हणते की आता शाळांमध्ये निम्मा वेळ खेळासाठी आणि निम्मा वेळ शिक्षणासाठी, देशामध्ये ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवणारे चांगले चांगले खेळाडू घालतात, मग पुण्याच्या महापालिकेच्या ज्या क्रीडा निकेतनच्या शाळा आहेत या शाळेमध्ये क्रीडा प्रशिक्षण नाही, अत्यंत दुरावस्था. माननीय महापौर मला असं वाटतं की आपण तातडीने या विषयामध्ये लक्ष दिलं पाहिजे.